दूसरा पुकार रुद्र सिंह और विरुद्ध बालाजी ओ सचिन पवार महिला विभाग अंतिम विजेता संघ एक विजेता तिथे सामने प्राइज डिस्ट्रीब्यूशन पोस्ट कर मैडम रचना तिथे थांबा प्राइज डिस्ट्रीब्यूशन मैदानावर जाणार आहे प्रतिस्पर्धी संघ बालाजी तिथे थांबा गुणलेखक सरपंच तिथे तुम्ही जे उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पक्कड सर्वोत्कृष्ट खेळाडू त्यांना तिथेच पारितोषिक द्यायचे आहे त्यांना तिथे थांबवा पुढील संचालन आयोजक श्री छगन जाधव सर करतील मी आशा त्यांना विनंती करतो कपालेश्वर काय या ठिकाणी आपण प्रथम वैयक्तिक जे तोषके त्यापासून सुरुवात करूया या ठिकाणी जे वैयक्तिक पारितोषिक आहे त्यात आहे ते उत्कृष्ट खेळाडू सर्व महिला टीम्सने या ठिकाणी लक्ष द्यायचे स्वर्गीय माधवराव पहलवान जाधव क्रीडा महोत्सव महिला कबड्डीचा 2023 चा उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी डिक्लेअर होतो तो बिबिया सोनार रचना क्लब नाशिक मी भारत कुमार यांना विनंती करतो की त्यांनी त्या खेळाडूला ट्रॅक सूट द्यायचं आहे बिबिया सोनार रचना त्यानंतर उत्कृष्ट पकड उत्कृष्ट पकड हा पुरस्कार जातो तो साक्षी कोटमे बालाजी स्पोर्ट्स क्लब नाशिक सर्वांनी टाळ्या वाजवून त्या खेळाडूंचं स्वागत करायचं साक्षी कोटमे उत्कृष्ट पकड त्यानंतर उत्कृष्ट चढाई आणि ते पारितोषिक जात आहे ते पावनी निकम बालाजी यानंतर जो चतुर्थ क्रमांक ज्या संघाने मिळवला त्याला या ठिकाणी चतुर्थ पारितोषिक आहे 1111 रुपये
तेथील आहे ते एपीएमसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि ते जात आहे कैलासवासी उत्तमराव डिकले सय्यद पिंपरे चतुर्थ पारितोषिक 1,111 रुपये आणि ते जात आहे ते कैलासवासी उत्तमराव डिकले स्पोर्ट्स क्लब सय्यद पिंपरे पारितोषिक 2,111 रुपये आणि हे सर्व पारितोषिक ज्यांनी दिले ते एपीएमसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तृतीय पारितोषिक 2,111 रुपये आणि ते जाते ते शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब आडगाव तृतीय पारितोषिक शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब आडगाव पारितोषिक 3,111 रुपये आणि ते जात आहे ते बालाजी स्पोर्ट्स क्लब नाशिक रोड सर्वांनी टाळ्या वाजवून त्या खेळाडूंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे बालाजी स्पोर्ट्स क्लब नाशिक रोड आणि स्वर्गीय माधवराव जाधव क्रीडा महोत्सव 2023 चा या ठिकाणी पहिला विजेता महिला कबड्डीचा संघ ठरलाय तो रचना स्पोर्ट्स क्लब नाशिक 5,111 रुपये सर्व संघांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आझाद निपाट टीमचा कोणी खेळाडू असेल तर त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे आझाद निपाट संकेत आझाद निपाट संकेत कोणी खेळाडू असेल त्यांनी पॅनलमध्ये संपर्क साधायचा आहे पहिला